नमस्कार मित्रांनो, डेली सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आपल्या सर्वांसाठी आताच्या ठळक बातम्या, धडाकेबाज निर्णय, काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत. या संदर्भात अधिक माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया. तत्पूर्वी, तुम्ही डेली सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटणावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. तर चला काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया. तर पहिली मोठी बातमी बघा, राष्ट्रवादी काँग्रेसमधील वर्चस्वाच्या लढाईत अखेर निवडणूक आयोगाने आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बाजूने कौल दिला. अजित पवार यांचा गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचे सांगत आयोगाने घड्याळ हे पक्षचिन्ह देखील त्यांना बहाल केले आहे. आयोगाच्या या निवडाचे अजित पवार यांच्या गटाने स्वागत करत राज्यभर जल्लोष केला असून शरद पवार गटाने मात्र या हा लोकशाहीचा खून असल्याची घनाघाती टीका केली. त्यानंतर बघा, उद्धव ठाकरे पलटी मारण्याच्या तयारीत आहेत असा गौप्यस्फोट भाजप आमदार नितेश राणेंनी केला आहे. तसेच, मी भाजपबरोबर परत युती करण्यात आतुर नाही अशी शपथ त्यांनी दोन्ही मुलांच्या डोक्यावर हात ठेवून घ्यावी असे राणे म्हणाले आहेत. दिल्लीमध्ये उद्धव ठाकरेंचे कुठले सहकारी अमित शाह आणि मोदीच्या भेटीचा प्रयत्न करत आहेत याची फोटोसकट माहिती काही दिवसात मी पुढे आणणार आहे. उद्धव ठाकरेंनी दोन्ही मुलांच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घ्यावी की मी भाजपबरोबर परत युती करण्यात आतुर नाही. एकीकडे संजय राऊत सकाळी उठून टीका करतात आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि त्यांचे सहकारी दिल्ली आणि भाजपचे उंबरठे झिंजवत आहेत. पायावर डोके ठेवण्यासाठी ते आतुर झाले आहेत असा टोलाही राणेंनी लगावला आहे. त्यानंतर बघा, मी तुमच्यामुळे नाही तर सावंतवाडीच्या जनतेच्या प्रेमामुळे निवडून आलो. केवळ माझाच मतदारसंघ नाही तर जिल्ह्यात शिवसेनेचे मताधिक्य वाढवण्यात माझा हात असताना मला मंत्रिपद देण्यासाठी कोटीवधी रुपयाची मागणी केली. त्यातील 1 कोटीचा धनादेश मी दिला आहे, मात्र उर्वरित रक्कम देऊ न शकल्याने मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी मला मंत्रिपद नाकारले असा हल्लाबोल मंत्री दीपक केसरकर यांनी केला. त्यानंतर बघा, निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व निवडणूक चिन्ह अजित पवार यांच्याकडे राहील असा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे शरद पवार व त्यांचे समर्थक चांगलेच बॅकफूटवर आले आहेत. त्यानंतरची बातमी बघा, शिवसेना गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी 2 फेब्रुवारी रोजी रायगडमधील माणगाव येथे जाहीर सभा घेतली असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल एक विधान केले होते. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शत्रू मानत नाही पण ते मला शत्रू मानतात, माझी चूक काय असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. ठाकरेंच्या या नव्या भूमिकेबाबत पत्रकारांनी राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना विचारले असता त्यांनी यावर मिश्किल भाष्य केले. मुनगंटीवार म्हणाले की आम्ही हे बाब सकारात्मक दृष्टीने घेतली, मात्र 24 ऑक्टोबर 2019 विश्वासघातकी दिवस विसरलेलो नाही. त्या दिवशी दुपारी 4 वाजता उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन जी इच्छा व्यक्त केली होती त्या इच्छेनंतर पुढील सर्व प्रश्न उपस्थित झाले. त्यानंतर बघा, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना वाढदिवसानिमित्त कुख्यात गुंडे येऊन भेटल्याचा फोटो आज संजय राऊत यांनी ट्विट केला होता. सरकारमधील नेते गुंड्यांच्या भेटी घेत आहेत, त्याचबरोबर फोटो काढत आहेत असा प्रश्नही त्यांना विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना मुनगंटीवार म्हणाले की मी देखील असाच एक घटनेचा बळी पडलो होतो. आमदार म्हणून आम्हाला भेटायला अनेक लोक येतात, त्या अनोळखी लोक येऊनही फोटो काढतात, त्या प्रत्येकाचे पोलीस व्हेरिफिकेशन करता येणे शक्य नाही, त्यामुळे फोटो काढला म्हणून आपण संबंधित व्यक्तीशी संबंधित आहोत असा याचा अर्थ काढला जाऊ नये. त्यानंतर बघा, भाजपचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. विरोधकांनी या घटनेवर शिंदे गट आणि भाजपमधील गँगवार असल्याचे म्हटले. आगामी निवडणुकीच्या तोंडावर ही घटना महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याची ठरू शकते अशी चर्चा होऊ लागल्यानंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावळकुळे यांनी त्यावर भाष्य केले आहे. शिंदे फडणवीस यांच्यात कोणतेही वर्चस्वाची लढाई नाही. शिंदे फडणवीस आणि अजित पवार स्पर्धा न करता एकत्र काम करत आहेत अशी प्रतिक्रिया बावळकुळे यांनी माध्यमाशी बोलताना दिली.